यशया अध्याय 44। तर आता माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या इस्रायला, ऐक। परमेश्वर तुझा निर्माणकर्ता, गर्भस्थानापासून तुझा घडणारा व सहाय्यकर्ता असे म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या यशूरूना भिऊ नको, कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि वृक्षभूमीवर जलधारा ओतीन। मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करीन। वाहत्या पाण्याजवळ जसे वाळुंज उगवते, तसे ते गवतामध्ये उगवतील। तेव्हा कोणी म्हणेल, मी परमेश्वराचा आहे? कोणी याकोबाचे नाव घेईल? कोणी आपल्या हाताने मी परमेश्वराचा असे लिहील? आणि इस्रायल हे उपनाव घेईल, इस्रायलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धारकर्ता। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी आदी आहे, मी अंत आहे, मज वेगळा देव नाहीच। मी प्राचीन काळच्या लोकांची स्थापना केली, तेव्हापासून मजसारखा संदेश प्रगट करणारा कोण आहे? कोणी असला तर त्याने बोलावे व मज पुढे प्रतिपादन करावे। त्यांनी भावी गोष्टी व आता होणाऱ्या गोष्टी सांगाव्या। भयभीत होऊ नका, थर थर कापू नका। मी मागेच तुला हे ऐकविले व कळविले की नाही? तुम्ही माझे साक्षी आहात। मज वेगळा कोणी देव आहे काय? मज वेगळा कोणी दुर्ग नाही, मला कोणी ठाऊक नाही। कोरीव मूर्ती घडविणारे सर्व शून्यवत आहेत, त्यांचे रम्य विषय काही कामाचे नाहीत। त्याविषयी साक्ष देणाऱ्यास दृष्टी नाही किंवा अक्कल नाही, म्हणून ती देणाऱ्यास लज्जा प्राप्त होईल। हा देव कोणी घडिला? ही मूर्ती कोणी व्यर्थ होतीली? पहा, त्याचे सर्व अनुयायी फजित होतील। ही मूर्ती घडविणारे मनुष्यच आहेत, ते सर्व एकत्र जमोत, पुढे येवोत, भयभीत होवोत, ते सारे लज्जित होवोत। लोहार छिन्नी पाजवितो, तो पेटलेल्या कोळशांनी काम करीतो, हातोड्यांनी मूर्तीला आकार आणितो, तो आपल्या बाहुबलाने ती घडितो। त्याला भूक लागते व त्याची शक्ती गळते, तो पाणी प्याला नाही तर व्याकुळ होतो। सुतार सूत धरितो, गेरूने आखणी करीतो, तिच्यावर रंधा फिरवितो व कैवाराने खुणा करीतो, आणि ती घरात ठेवण्याजोगी व्हावी म्हणून तिला मनुष्याचा आकार व सौंदर्य देतो। कोणी आपणासाठी गंधसरू तोडितो, सुरू व अल्लोन झाडे घेतो, तो वनवृक्षातून जून झाडे निवडितो, तो देवदारूचे झाड लावितो, ते पावसाने वाढते, ते मनुष्यास सर्पणाच्या कामी पडते। त्यातले काही लाकूड घेऊन त्याने तो शेक घेतो, ते पेटवून त्यावर भाकरी भाजितो, तो त्याचा देवही बनवितो व त्याच्या पाया पडतो, तो त्याची कोरीव मूर्ती करीतो व तिचे भजन पूजन करीतो। त्यातले अर्धे लाकूड तो अग्नीत जाळीतो, त्या अर्ध्यावर मांस भाजून खातो व तृप्त होतो। तो शेकताना म्हणतो, मला ऊब येत आहे, मला शेक लागत आहे। तो त्याच्या उरलेल्या भागाचा देव घडितो, म्हणजे कोरीव मूर्ती आपल्यासाठी बनवितो। तो तिच्या पाया पडतो, तिचे भजन पूजन करीतो, तिची प्रार्थना करीतो। तो तिला म्हणतो, माझे तारण कर,
तू माझा देव आहेस अशांना कळत नाही, समजत नाही, त्यांचे डोळे लिंपिले असल्यामुळे, त्यास दिसत नाही, त्यांची हृदये लिंपली असल्यामुळे त्यांना समजत नाही, कोणी हे ध्यानात आणीत नाही, त्याचा अर्धा भाग आपण अग्नित जाळीला, त्याच्या निखाऱ्यांवर भाकर भाजली, मांस भाजून खाल्ले, आणि त्याच्या अवशेषाची अमंगल वस्तू मी कशी बनवू, झाडापासून काढिलेल्या लाकडाच्या पाया मी कसा पडू, असे म्हणण्या इतके कोणाला ज्ञान नाही, अक्कल नाही, तो राख भक्षितो, त्याचे हृदय मूढ झाल्यामुळे तो बहकला आहे, तो आपला जीव बचावत नाही, माझ्या उजव्या हातात आहे ती साक्षात लबाडी नव्हे काय, असे तो म्हणत नाही, हे याकोबा, हे इस्रायला, ह्या गोष्टी स्मरणात ठेव, तू माझा सेवक आहेस, मी तुला घडिले आहे, तू माझा सेवक आहेस, हे इस्रायला, तुझा मला विसर पडावयाचा नाही, तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत, मजकडे फिर, कारण मी तुला उद्धरिले आहे, हे आकाशा, जयघोष कर, कारण परमेश्वराने हे केले आहे, अहो पृथ्वीच्या अधोभागांनो, हर्षनाद करा, अहो पर्वतांनो, हे वना, त्यातील प्रत्येक वृक्षा, तुम्ही जय जयकार करा, कारण परमेश्वराने याकोबास उद्धरिले आहे, तो इस्रायलाच्या ठाई आपला प्रताप प्रगट करीतो, तुझा उद्धार करता, गर्भावस्थेपासून तुला घडणारा परमेश्वर म्हणतो, मी वस्तुमात्राचा कर्ता परमेश्वर आहे, मी एकट्याने आकाश पसरिले, पृथ्वीचा विस्तार केला, तेव्हा मजजवळ कोण होते, खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञास वेडे ठरविणारा, ज्ञान्यास मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरविणारा मी आहे, मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेश वचने सिद्धीस नेणारा आहे, मी यरुश्लेमेविषयी म्हणतो, त्यात वस्ती होवो, यहुदाच्या नगरांविषयी म्हणतो, ती बांधण्यात येवोत, त्यांच्या उजाड झालेल्या स्थलांचा जीर्णोद्धार मी करीन, मी खोल पाण्याच्या डोहास म्हणतो, कोरडा हो, मी तुझे प्रवाह आटवीन, मी कोरेशाविषयी म्हणतो, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल, तो यरुश्लेमेविषयी म्हणेल, ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल,